पाठ तिसरा इतिहासमध्ये ब्रिटिश सत्तेचे परिणाम आपण बघितलं की सोळाशेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून इंग्रजांनी भारतामध्ये आपले पाय घट्ट रोवले होते आणि प्लासीच्या लढाईने आणि मराठ्यांचा पाडाव केल्यानंतर त्यांच्या अनेक ठिकाणी वखारी स्थापन झाल्या अनेक भागात वर्चस्व निर्माण झाले आता पुढे आपण बघू की हे ब्रिटिश भारतात आले यापूर्वी आपल्या भारतामध्ये आपले भारतीयच होते आणि इतर युरोपीय लोक व्यापार करण्यासाठी आले होते परंतु जेव्हा ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये निर्माण व्हायला सुरू झाली तेव्हा त्याचे काही परिणाम भारताच्या संस्कृतीवर समाज जीवनावर झाले हळूहळू आता आपल्या लक्षात येईल की ब्रिटिश सत्ता आपल्या भारतावर काय परिणाम करून गेली या पाठात आपण इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासणार आहोत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिले आहे पोर्तुगीज डच फ्रेंच ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले हे जे पोर्तुगीज आहे डच आहे फ्रेंच आहे ब्रिटिश आहे हे सर्व युरोप खंडातले देश आहे आणि यांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी बाजारपेठा निर्माण केल्या इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला म्हणजे इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की इंग्रजांच्या पूर्वीही युरोपमध्ये युरोपमधून आलेले पोर्तुगीज हे भारतामध्ये व्यापार करत होते तर जेव्हा इंग्रज भारतात आले व्यापार करण्यासाठी तेव्हा पोर्तुगीजांसोबत त्यांचा विरोध चालू झाला नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले तर व्यापार करण्यामध्ये स्पर्धा होत असताना भारतामध्ये आधीपासूनच जे व्यापार करत होते फ्रेंच आहे डच आहे आणि आपले स्थानिक म्हणजे आपल्या भारतातीलच जे सत्ताधीश होते राजे होते त्यांच्यासोबत सुद्धा इंग्रजांचा इंग्रजांची स्पर्धा झाली विरोध झाला पुढे आपण पाहू इंग्रज म मराठे मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते त्यांच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्टपकड होती माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मु चुलता रघुनाथ पेशवे पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला आतापर्यंत आपण बघितलं होतं की पंजाबमध्ये इंग्रजांचा शिरकाव झाला होता बंगालमध्ये त्यांचा शिरकाव झाला परंतु मराठ्यांच्या साम्राज्यात अजूनपर्यंत इंग्रजांचा शिरकाव झाला नव्हता परंतु जशीही रघुनाथ ना रघुनाथ रावाने इंग्रजांची मदत मागितली त्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी आता मराठ्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली सतराशे ब्याऐंशी साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले दोघांमध्ये युद्ध झालं पहिलं आणि ते सालबाईच्या तहानी संपलं आता पुढे तैनाती फौज हा महत्वाचा मुद्दा आहे इतिहासामध्ये सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये लॉर्ड वेलसली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला कंपनीच्या वतीनं भारतामध्ये एक नवीन अधिकारी आला कोण होता तो लॉर्ड वेलसली आणि त्याचं पद कोणतं होतं गव्हर्नर जनरल सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते आतापर्यंत इंग्रजांच्या ताब्यामध्ये भारतातला काही भागच होता काही प्रांतच होता परंतु हा जो लॉर्ड वेलसली होता त्याला असं वाटत होतं की संपूर्ण भारतावरच त्यांचं राज्य असायला हवं त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले या करारांवे तैनाती फौज म्हणजे त्यांचे जी सैनिक होते ते तैनात करणे म्हणजे भारतातल्या राजांच्या दरबारात आपले इंग्रजांचे सत्ताधीश इंग्रजांचे सैनिक ठेवणे त्याला आपण म्हणतो तैनाती फौज या करांवे भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले तर तैनाती फौज म्हणजे काय तर आम्ही तुमचं संरक्षण करतो आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं तुमच्या साम्राज्यात आम्हाला पदं द्या अशा पद्धतीची एक योजना इंग्रजांनी तयार केली होती मात्र त्यासाठी काही अटी घातल्या भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे तर तैनाती फौजमध्ये पहिली अट काय होती तर भारतातले जे सत्ताधीश होते त्यांनी काय करायचं तर त्यांच्या दरबारामध्ये इंग्रजांचे लष्कर ठेवायचे लष्कर म्हणजे सैन्य त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा आणि त्या बदल्यात म्हणजे इंग्रज भारतातल्या राजांना सैनिक आपले सैनिक देऊन त्यांचं रक्षण तर करणार होते पण त्यासाठी भारतातल्या राजांना खर्च द्यायचा होता एक तर रोख रक्कम द्यायची होती किंवा एखादी प्रदेश इंग्रजांना द्यायचा होता त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट ठेवावा अशा त्या अटी होत्या आता इंग्रजांचा एक व्यक्ती राजाच्या दरबारात राहणार होता या अटीमुळे काय झालं की इंग्रजांचा हस्तक्षेप वाढला भारतातल्या प्रदेशांमध्ये भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले आणि भारतातल्या काही जे सत्ताधीश होते काही राजे होते त्यांनी मात्र ही पद्धत स्वीकारल्यामुळे आता त्यांनी आपले स्वातंत्र्य गमावले कारण अटी अशा होत्या की इंग्रजांना विचारल्याशिवाय त्यांना कोणत्याही राजाशी संबंध ठेवता येत नव्हते आणि त्यांचा जो प्रतिनिधी होता रेसिडेंट ज्याला आपण म्हणतो त्याचा सल्ला घ्यावा लागत होता राज्यकारभार करताना अठराशे दोनमध्ये दुसरा दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता त्यामुळे इंग दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले या युद्धात त्याचा पराभव झाला अठराशे अठरामध्ये त्याने शरणागती पत्करली दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकलं तर भारताची जी राजधानी होती दिल्ली ती मुघलांची राजधानी होती आणि त्याच्यावर दौलतराव शिंदे यांचं नियंत्रण होतं परंतु शिंद्यांनासुद्धा सुद्धा पराभूत केलं इंग्रजांनी आणि आता संपूर्ण हिंदुस्थान म्हणजे संपूर्ण भारताचा संपूर्ण भारताचा राज्यकारभार आता इंग्रजांच्या हातात आला छत्रपती प्रताप सिंग पेशवाईचा अस्त झाला तरी साताराचे छत्रपती प्रताप सिंग हे सातारा राज्याचे छत्रपती होते राजे होते गादीवर होते इंग्रजांनी छत्रपती प्रताप तह करून अप या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले तेथेच त्यांचा अठराशे सत्तेचाळीस मध्ये मृत्यू झाला आपण बघतो कसं इंग्रज एक एक राज्य गिळंकृत करत आहे छत्रपती प्रताप सिंगांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंड पर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला ही जी जबरदस्ती केली होती इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंग यांच्या राज्यात त्याविरुद्ध अन्यायाविरुद्ध दात पण मागितली परंतु त्यावर काही निर्णय झाला नाही परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही पुढे पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सातारचे राज्य खालसा केले तर हे दत्तक विधान नामंजूर करून याचा अर्थ ज्या राजाला मुलं नव्हते ते राज्य त्या राजाच्या ताब्यात राहणार नव्हते अशा प्रकारचं एक दत्तक विधान होतं आणि दत्तक घेता पण येत नव्हतं त्यामुळे डलहौसी नावाच्या अधिकाऱ्याने इंग्रज अधिकाऱ्याने काय केलं की हे सातारचं राज्य खालसा करून घेतलं माहीत आहे का तुम्हाला छत्रपती प्रताप सिंग यांनी सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले शहरात रस्ते बांधले रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली मुला मुलींना संस्कृत मराठी इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली तेथेच ते एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले अठराशे सत्तावीस साली राजनिती विषयक सभानिती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते, साता ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला छत्रपती प्रतापसिंग हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत रोजनिशी म्हणजे डायरी असे हे छत्रपती प्रताप हे आपले एक गुणी राजे होऊन गेले ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम आता ब्रिटिशांनी दिल्ली जिंकून संपूर्ण हिंदुस्थानवर आपला कब्जा केला आता ब्रिटिश सत्ता भारतावर एकछत्री अंमल करायला लागल्यावर त्याचे परिणाम काय झाले भारतावर ते आपण बघू आता दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात म्हणजे आपण बघितलेला आहे सुरुवातीला की इंग्रज आपला प्रतिनिधी भारतातल्या सत्ताधीशांच्या प्रांतामध्ये ठेवत होते तर आता या दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये काय ठरलं की जो पैसा आहे महसूल आहे हे, हे, हे गोळा करण्याचं काम ब्रिटिश कंपनीनं स्वतःकडे घेतलं आणि त्या बदल्यात आपले सैनिक वापरून ज्या राज्यासोबत ही दुहेरी राज्यव्यवस्थेचा करार झाला त्याची शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करत होते बंगालचा नवाब करत होते यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हणतात दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले सामान्य जनतेकडून कररूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्वाचे कायदे केले तर आपल्या भारतावर पूर्ण एकछत्रीय अमल अंमल Hota, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा होता अजूनही ब्रिटिश सरकारचा यावर काही नियंत्रण नव्हतं परंतु जेव्हा असं लक्षात येऊ लागलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी महसूल गोळा करून ते अधिकारीच गब्बर बनत आहे श्रीमंत बनत आहे भ्रष्टाचार होत आहे तेव्हा मात्र इंग्लंडमधलं जे सरकार होतं ब्रिटिश पार्लमेंट त्यांनी काही कायदे बनवले कंपनीला नियंत्रित करण्यासाठी पार्लमेंटने केलेले कायदे आता पार्लमेंटने काय कायदे केले आपण ते बघू सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार रेग्युलेटिंग ऍक्ट बनवण्यात आला हा कशासाठी बनवण्यात आला की कंपनी जे चुकीचे काम करत होती भारतामध्ये त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून रेग्युलेट म्हणजे नियंत्रण रेग्युलेटिंग अॅक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला या ऍक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा गव्हर्नर जनरल झाला तर रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला गव्हर्नर जनरल कोण होता लॉ लॉर्ड वॉरन हेस्टिंग मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला त्याच्या मदतीला चार सदस्यांची समिती नेमण्यात आली तर हे सगळं ब्रिटिश पार्लमेंटनं ठरवल्याप्रमाणे आता होत आहे सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये पीठचा भारतविषयक कायदा मंजूर झाला कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले आतापर्यंत एक तात्पुरतं नियंत्रक मंडळ निर्माण केलं होतं रेग्युलेटिंग ऍक्टनुसार पण आता सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये पुन्हा एक पीठचा कायदा करण्यात आला या पीठच्या कायद्यानं काय झालं तर कायमस्वरूपी कारभारावर कंपनीच्या नियंत्रण ठेवण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला अठराशे तेरा अठराशे तेहत्तीस व अठराशे त्रेपन्नमध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली महत्वाचा परिणाम काय झाला तर नवीन प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली म्हणजे आतापर्यंत भारतात जो राज्य कारभार चालायचा तो एक राजा चालवत होता आता एक प्रशासकीय पद्धत म्हणजे इथे अधिकाऱ्यांची नेमणूक होऊ लागली मंडळ निर्माण होऊ लागले आणि त्या माध्यमातून ते अधिकारी भारताचा कारभार पाहत होते मुलगी नोकरशाही लष्कर नोकरशाही म्हणजे आपण ज्याला आपण अधिकारी वर्ग त्याच्यानंतर लष्कर म्हणजे सैनिक पोलीस दल आणि न्याय संस्था म्हणजे कोर्ट हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते तर ह्या ज्या वेगवेगळ्या संस्था या वेग संस्थांच्या मदतीने इंग्रज भारताचा कारभार पाहत होते मुलकी नोकरशाही म्हणजे काय होते ते बघू आपण भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती म्हणजे इंग्रज तर हे परदेशातले होते ते युरोपमधले होते तर त्यांना भारतात एक प्रकारे राज्य करायचं होतं त्यासाठी त्यांना लोकांची गरज होती म्हणून त्यांनी नोकरशाही निर्माण केली लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्लंडच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे आत्ताही आपण बघतो की जिल्ह्याचा प्रमुख हा आपला कलेक्टर असतो तर हा जो कलेक्टर आहे हा खूप आधी इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा राहत होता महसूल गोळा करणे आणि त्याचं काम कोणतं होतं महसूल गोळा करणे कलेक्ट गोळा करणे म्हणून कलेक्टर न्याय देणे शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आय सी एस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली आणि आता आपण बघतो की आता जो आपल्याकडे कलेक्टर असतो ज्याला आपण आय ए एस अधिकारी म्हणतो त्याची नियुक्ती आय ए एस यू पी एस सी तर्फे केल्या जाते आणि तेव्हाच्या काळामध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे आय सी एस द्वारे ही परीक्षा घेतली जात होती आणि नियुक्ती केली जात होती लष्कर व पोलीस दल लष्कर जे सैनिक आणि पोलीस आपण ओळखतोच पोलीस भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे मग मक... हे कारभार करण्यासाठी किंवा कारभार पाहण्यासाठी महस महसुली अधिकारी तर यांनी कलेक्टरचं पद वगैरे निर्माण केलं परंतु जे प्रदेश भारतातले इंग्रजांच्या ताब्यात होते त्यांचं संरक्षण करण्याचं काम आहे नवीन प्रदेश जिंकणे आहे आणि भारतातले काही लोक विरोध करत होते इंग्रजांना तर त्यांना त्यांचे जे उठाव होते भारतातल्या लोकांचे ते मोडून काढण्याची जबाबदारी कोणाची होती तर लष्कराची होती आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम आहे आजही आपल्याकडे पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करत आहे न्यायव्यवस्था आता न्यायव्यवस्थेबद्दल सगळ्यांना माहिती आहे न्याय देणे आता आजही आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयामध्ये न्यायासाठी लोक जात असतात तर त्याला आपण कोर्ट सिस्टीम म्हणतो न्यायव्यवस्था इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली इंग्लंडमध्ये तर कोर्ट होते पण भारतात नव्हते भारतामध्ये राजास राज्यकारभार चालवत होता परंतु आता इंग्रज भारतात आल्यानंतर तिथलीच न्यायव्यवस्थेसारखी न्यायव्यवस्था भारतात तयार करण्यात आली प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवानी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले मुलकी खटले म्हणजे पैशाशी संबंधित आर्थिक खटले त्यासाठी दिवाणी न्यायालय ज्या ह्या न्यायालयामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये पैशाशी संबंधित आर्थिक व्यवहाराशी संबंधित खटले चालवले जायचे तर फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले फौजदारी खटले म्हणजे जे, जे गुन्हेगारीशी संबंधित खटले आहे ते चालवण्यासाठी कोणतं न्यायालय फौजदारी म्हणजे दोन न्यायालय स्थापन केले एक दिवाणी न्यायालय आणि एक फौजदारी न्यायालय त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केले आणि हे दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय यामध्ये जर एखाद्याचं समाधान झाला नाही न्याय मिळाला नाही तर या विरोधात आवाज उठवण्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं आजही भारतामध्ये उच्च न्यायालय हायकोर्ट आहे प्रत्येक राज्यामध्ये हे हायकोर्ट असतात पुढचा मुद्दा आहे कायद्यापुढील समानता भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते म्हणजे प्रत्येक राज्यात राजा आपल्या पद्धतीने न्यायदान करायचा गुन्हा झाल्यानंतर त्याचा निवाडा राजा स्वतःच्या न्यायबुद्धीने करायचा न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई लॉर्ड मेकालेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली सर्व भारतात एकच कायदा लागू केला कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले हा महत्वाचा बदल इंग्रज भारतात आल्यानंतर आपल्या देशामध्ये झाला या पद्धतीत या पद्धतीत सुद्धा काही दोष होते युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते यामध्ये हा महत्वाचा दोष होता कोणता तर जे युरोपातले लोक होते त्यां त्यांनी जर काही गुन्हा केला तर ते वेगळ्या न्यायालयात चालवले जायचे नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती खटले वर्षानुवर्ष चालत म्हणजे हे काही दोष आहे नवीन न्याय व्यवस्थेचे इंग्रजांचे आर्थिक धोरणे तर इंग्रजांनी कोणते आर्थिक धोरणं आपल्या देशामध्ये निर्माण केले तेव्हा प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली अनेक आक्रमण भारतामध्ये स्थायिक झाले म्हणजे भारताच्या बाहेरून बाहेर देशातून आक्रमण झाले आणि काही आक्रमण करणाऱ्यांनी भारतामध्येच आपलं स्थायित्व केलं ते भारतीय संस्कृतीशी समरथ झाले ते इथेच राहून गेले त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत इंग्रजांचे मात्र तसे नव्हते म्हणजे आतापर्यंत बाहेरून आक्रमण झालं भारतावर आणि आक्रमण झाल्यानंतर जास्त काही परिणाम झाला नाही आणि ते जे बाहेरून आलेले लोक होते ते सुद्धा भारतात राहून गेले इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते औद्योगिक क्रांतीमुळे तेथे ते भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते औद्योगिक क्रांतीमुळे तेथे ते भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली म्हणजे ज्या प्रकारची व्यवस्था इंग्लंडमध्ये होती तीच व्यवस्था त्यांनी भारतात रुजवायला सुरुवात केली त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले तर इथे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये लाभ मिळवणे हा एक उद्देश असल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लाभ भारतातल्या उद्योगधंद्यातून उचलण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये भारताचं मात्र आर्थिक शोषण झालं हा जास्तीत जास्त परिणामकारक असा आर्थिक परिणाम होता जो इंग्रज भारतात आल्यामुळे भारतावर झालेला आहे